नमस्कार, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याची खीर। अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे। यासाठी लागणारं साहित्य, मी इथे 1/2 किलो लाल भोपळ्याचा किस घेतला आहे, ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे, ड्रायफ्रूटचे काप करून पण घेतलेले आहेत, त्यानंतर दूध घेतलेलं आहे, तूप घेतलेलं आहे, वेलची पावडर घेतलेली आहे आणि मेजरमेंट कपने 1/2 कप साखर घेतलेली आहे। गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, गॅस ऑन केलेला आहे। आता याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालते आहे। आपलं तूप छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत लाल भोपळ्याचा किस। ह्या लाल भोपळ्यातल्या मी सगळ्या बिया काढून त्याची सालं काढून स्वच्छ धुवून किसणीवरती किसून घेतलेलं आहे। आपण हा तुपामध्ये छान परतवून घेऊया। ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-5 मिनटं वाफ येऊ देऊया। 5 मिनटं झालेली आहे, छान वाफ आलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या साहित्यांची लिस्ट डिटेलमध्ये दिलेली असते, तुम्ही नक्की चेक करा। आता उरलेले जिन्नस आपण याच्यामध्ये ॲड करूया। याच्यामध्ये दूध घालूया। दूध हे मी 3 कप दूध घेतलेलं आहे। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अर्धा कप साखर घालते, मी मेजरमेंट कपने 1/2 कप साखर घेतलेली आहे। त्यानंतर वेलची पावडर 1/2 चमचा, ड्रायफ्रूटची पावडर आहे, याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ते याची पावडर करून घेतलेली आहे, ती मी घातलेली आहे। ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल नाही घातली तरीसुद्धा चालू शकतं। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर व्हिडिओंची पण मी लिंक दिलेली असते, तुम्ही नक्की तेही पहा। त्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून 1 उकळी येऊ देऊया। तुम्ही पाहू शकता अगदी छान उकळी आलेली आहे आणि दाटसर अशी खीर तयार झालेली आहे। आपण हे बाउलमध्ये सर्व करूया। नवरात्राच्या उपासाला तर ही खीर चालतेच, पण एरवी आपण जेवणामध्ये ही खीर करू शकतो पोळीबरोबर खाण्यासाठी, किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर आपण ही स्वीट डिश म्हणून ही खीर नक्की करू शकतो। खूप पटकन होते आणि साधी सोपी रेसिपी आहे। 10 ते 15 मिनटामध्ये ही खीर तयार होते। आपण आता वरून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स घालूया। तुम्ही नक्की खीर ही करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। आणि शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोरचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय बाय।